महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे वेगवेगळे जीआर तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या टोटल अपडेट्सच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र व मी मनपूर्वक आपले स्वागत करतो. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अवकाळी अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शासनाने तब्बल 2,059 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आजच आलेला जीआर आहे, तो जीआर आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे नवनवीन जीआर तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहा मित्रो, महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा हा जीआर आहे. दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजीचा हा जीआर आहे. डायरेक्ट आपण शासन निर्णय पाहूया. राज्यात माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 18 नोव्हेंबर 2019 अन्वये घेण्यात येऊन पहिल्या टप्प्यापोटी रुपये 2,059,36,00,000 इतका निधी वितरित करण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे विभागास निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे विभागास जिल्हानिहाय निधीचे वाटप करण्याकरिता एकूण 2,059,36,00,000 इतका निधी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे. बाकीच्या इतर प्रशासकीय गोष्टी सविस्तरनं वाचत बसण्यापेक्षा कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिलेला आहे हा आपण जीआरच्या सर्वात खाली पाहूया. आणि मित्रों, हा जीआर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही जीआर डाउनलोड करून घेऊ शकता. पहा मित्रों, कोकण विभागामध्ये ठाणेसाठी 820 लक्ष रुपये, पालघरसाठी 973 लक्ष रुपये, दशांश स्थळाच्या पुढची रक्कम वाचत नाहीये, सरळ ढोबळ रकमा वाचतोय. रत्नागिरीसाठी 501 लक्ष रुपये, सिंधुदुर्गसाठी 665 लक्ष, नाशिकसाठी 18,150 लक्ष, धुळेसाठी 7,487 लक्ष, नंदुरबारसाठी 113 लक्ष, जळगावसाठी 17,998 लक्ष, अहमदनगरसाठी 13,555 लक्ष रुपये, पुणेसाठी 3,955 लक्ष रुपये, सोलापूरसाठी 5,815 लक्ष रुपये, सातारासाठी 1,757 लक्ष रुपये, सांगलीसाठी 3,448 लक्ष रुपये, कोल्हापूरसाठी 38 लक्ष रुपये, औरंगाबादसाठी 12,181 लक्ष रुपये, जालन्यासाठी 11,021 लक्ष, बीडसाठी 14,418 लक्ष रुपये. अशा पद्धतीने मित्र हो पूर्ण संबंध महाराष्ट्राची कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम दिलेली आहे हे या जीआरमध्ये आपणास पाहायला मिळते. हा जीआर आपणास पीडीएफ रूपात डाऊनलोड करून घ्यायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही हा जीआर डाउनलोड करून घ्या. आणि मित्र हो अशाच प्रकारचे वेगवेगळे जीआर मिळवण्यासाठी, अशाच प्रकारचे वेगवेगळे सर्वात अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या नियम व अटीद्वारे किती रक्कम देण्यात येणार आहे याची महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्र हो आपण आपल्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाली आणि त्या रकमेच्या बाबत आपण समाधानी आहात की नाही या संदर्भात आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि आपल्या खरंच शेताचं किती नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पण आम्हाला कमेंट करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय.